मी तर म्हणतो की पूर्ण फिल्म मेकिंगचं जे लाईक यु नो जे सार आहे ते सगळं एडिटिंगमध्येच लपलेलं आहे. कारण ते इट्स लाईक अ हॉस्पिटल, की त्या हॉस्पिटलमध्ये डायरेक्टरच्या चुका सुधारल्या जातात, कॅमेरामॅनच्या सुधारल्या जातात, साऊंड रेकॉर्डिंग सुधारल्या जातात, तर सगळं तिकडे येऊन लाईक यु नो रिपेअर होतंय. ते राजा तो डिटेक्टिव्ह होता आणि त्याचा असिस्टंट माकड होता, आणि त्या माकडाच्या मध्ये तो माकड मोठा स्टार होता त्यावेळेस, लाईक त्याला संध्याकाळी ड्रिंक लागायचं. ओके, तर ते एक गंमत होती त्याच्यामध्ये काम करणं. एकदम ते अनंत जोग आपल्या त्यांच्या पायाला देखील चावलं होतं आणि शॉर्ट मध्ये त्यांनी मस्तपैकी शिवी आसळली. तो म्हणला ठीक आहे, मग तू हा शो तू करायचा, श्रीमांची मध्ये तू करायचा. आणि मग तो असा झाला शो लाईक यु नो. मग कास्टिंग झालं त्याचं, ती जी केली सेल त्याच्यानंतर मागे वळून बघितलं नाही कधी मी लाईक यु नो. तसं लाईक लँडमार्क आजपर्यंत. आजही ज्यावेळेस इंडियन पाच टोटल टॉप कॉमेडी जर गिनल्या जातात तर त्याच्यामध्ये श्रीमांची मध्येच नाव येत असेल. शेखर सुमंत म्हटलं दुनियेभर तो लेट जायचा, नाही तशी अशी ख्याती होती. बोलून हे सगळं सांगतो की दुनियाची कंप्लीट शेखर सुमने तयार होऊ दिले आहे, लेकिन तो माझ्याकडे अगदी परफेक्ट टाईमला यायचा. म्हणजे मी कभी इधर करत होतो, सुचेतानेच लिहिली होती बरेचशे एपिसोड त्यातले. तर कभी इधर करताना लाईक यु नो की तो बरेच लोक म्हणायचे की हा येईल का येईल का. तो सकाळी यायचा बरोबर, एकदा तो सकाळी 6:30 वाजता बसला होता सोमराज बंगल्यामध्ये.